कोल्हापूर महानगरपालिकेनं भाड्यानं दिलेल्या खुल्या जागांची भाडेवाढ योग्य पद्धतीनं करावी अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे प्रशासक कादंबरी बलकवडे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिकेनं व्यवसाय करण्यासाठी तसंच रहिवासासाठी खुल्या जागा भाड्यानं दिल्यात यापैकी अनेक जागा एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये पूर्वीपासून करार पद्धतीनं दिल्या गेल्यात त्यांना दर पंधरा वर्षांनी तीन टक्क्यांपर्यंत भाडेवाढ लागू करण्याचा नियम आहे यामध्ये प्रामुख्यानं पांजरपोळ इंडस्ट्रीयल इस्टेट क्षेत्रामध्ये मोठ्या खुल्या जागांचे भाडे आहेत त्यांना पूर्वी शहर विकासाच्या कामांसाठी मध्यवस्तीतून या ठिकाणी विस्थापित करण्यात आलंय त्यामुळे त्यांचा व्यावहारिक विचार होणं गरजेचं आहे दोन हजार एकोणीसमधील सरकारी अध्यादेशाचा वापर आणि बांधकाम करून ज्या जागा भाड्यानं दिल्या आहेत त्यांना इमारत घसाऱ्यामध्ये मोठी सवलत मिळणार आहे कारण या इमारतींची झीज विचारात घेतली जाऊ शकते पण खुल्या जागांची झीज होऊ शकत नाही ही तांत्रिक अडचण निर्माण आहे ही गोष्ट सरकारच्या निदर्शनाला आणून स्थानिक पातळीवरची अडचण पटवून देऊन संबंधित घटकांना सवलत मिळवून देणं गरजेचं आहे अशी मागणी कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समितीनं महापालिका प्रशासनाकडे केली आहे महापालिका प्रशासनाला आज या संदर्भात निवेदन सादर करण्यात आलं यावेळी अरुण पाटील रमेश मोरे रमेश कदम राजाराम हरवंदे सरदार मुल्ला राजेंद्र चौगुले चंद्रकांत सूर्यवंशी रणजित पवार बाळासाहेब सुतार अशोक पवार दिवाकर पोरलेकर आदी उपस्थित होते